या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। मागील 2.5 वर्षापासून बंद असलेली पुणे सोलापूर इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने सोमवार दिनांक 18 जुलै रोजी सुरू केली आहे। प्रवाशांनी इंद्रायणी एक्सप्रेसचं गाजत वाजत सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वागत केलं। मागील 5 दिवसानंतर लगेचच भिगवण वाशिंबे दरम्यान यार्ड मोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग काम सोमवार 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान केलं जाणार आहे। या दरम्यान सोलापूर पुणे इंद्रायणी एक्सप्रेस 25 दिवसासाठी रद्द करण्यात आली असून याचा सर्वाधिक फटका इंद्रायणी एक्सप्रेसने पुणे मुंबईकडे जाणाऱ्या सोलापूरकरांना बसणार आहे। सोलापूर विभागात दौंड कुर्डुवाडी विभागात भिगवण वाशिंबे या 26 किलोमीटरच्या मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे। हे काम सोमवार 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार असून यात एकूण 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे। सोलापूर पुणे इंद्रायणी एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून अवघ्या 5 दिवसात गाडी पुन्हा रद्द केल्यानं प्रवाशातून नाराजी व्यक्त होतीये। नोकरदार, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी यांनी आधीच तिकीटं आरक्षित करून ठेवलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे। सोलापूर पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, सोलापूर पुणे डेमू, भुवनेश्वर पुणे साप्ताहिक एक्सप्रेस, चेन्नई साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस, अहमदाबाद यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेस, दादर पंढरपूर त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावरून सुटणारी गाडी पुणे दौंड कुर्डुवाडी वाडी या मार्गाने पुणे मिरज कुर्डुवाडी वाडी मार्गे वळवण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।